अष्टपैलू अत्रे नामवंत कलाकारांच्या आवाजात अत्र्यांचं संपूर्ण कर्तृत्व विचारात घेताना लेखक अत्रे जेवढे मोठे आहेत तितकेच बोलणारे अत्रे ही खूप मोठे आहे त्याची जाणीव होते अत्र्यांचं वक्तृत्व हे त्यांच्या संपूर्ण जीवनाचा अविभाज्य घटक होतं अत्र्यांचं वक्तृत्व वजा केलं तर एक चांगला लेखक म्हणून फक्त माहिती झाली असती पण बोलणारे अत्रे आणि समोर लाखोंचा समुदाय हे चित्र पाहिल्यानंतर मात्र खात्री पटते की खरोखर ही एक अमानवी शक्तीच होती आमच्या या कॅसेटमध्ये त्यांची काही रोमहर्षक भाषणं काही वैचारिक डूब असलेली भाषणं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत नऊ ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी शिवाजी पार्कवर झालेलं एक भाषण क्रांतिकारी ऑगस्टवादी तरुणजन आजच्या दिनी नऊ ऑगस्टचं पुण्यस्मरण करण्याकरता आपण इथे जमलेलो आहोत नऊ ऑगस्टचं महात्म्य आजच्या तरुणांना सांगायला नको ज्याला नऊ ऑगस्ट म्हणजे काय हे माहीत नसेल ज्याला नऊ ऑगस्ट म्हणजे काय आहे हे कळत नाही तो मुळे तरुणच नाही ज्याला नऊ ऑगस्ट उमगत नाही असं म्हातारा जगायला लायकच नाही ज्याला नऊ ऑगस्टचं महत्व पटलं नाही असा कोणताही माणूस या देशामध्ये राहण्यास योग्य नाही नऊ ऑगस्टची व्याख्या करता येत नाही नऊ ऑगस्टचं वर्णन करायला माझ्याजवळ शब्द नाही नऊ ऑगस्टचं वर्णन करता येणं अशक्य आहे नऊ ऑगस्ट म्हणजे नऊ ऑगस्ट असा दिवस पूर्वी या देशात झालाच नाही त्या दिवसाला आज चार वर्षे पूर्ण होतात गेल्या चार वर्षामधल्या प्रत्येक वर्षामधला प्रत्येक दिवस प्रत्येक दिवसामधला प्रत्येक तास आणि प्रत्येक तासामधला प्रत्येक क्षण नऊ ऑगस्टचं स्मरण आपल्या मनामध्ये जागा करीत आहे नऊ ऑगस्टच्या क्रांतीची धुंदी अजूनही तरुणांच्या डोळ्यावर आहे नऊ ऑगस्टची बेहोशी नऊ ऑगस्टची मस्त नशा अद्यापही तुमच्या आमच्या डोक्यात आहे आज पुन्हा नऊ ऑगस्टचं स्मरण करताना त्या दिवसाच्या कितीतरी आठवणी मनात जाग्या होतात त्यापैकी काही आठवणी प्रिय आहेत तर काही आठवणी अप्रिय आहेत प्रिय आठवणींनी आपण भारून जावे पण अप्रिय आठवणींनी घाबरून जाऊ नये तरुणाने घाबरण्याचं काहीच कारण नाही संबंध आयुष्य त्यांच्यापुढे मोकळा आहे आज चुकलं तर त्यांना उद्या सुधारता येईल मग यायचं काय कारण आहे म्हाताऱ्याने घाबरा कारण त्यांना उद्या नाही त्यांना भविष्य नाही ज्यांना उद्या दिसतं त्यांनी घाबरू नाही मी घाबरत नाही माझा जन्म तरुणात गेलेला आहे आजही मी तरुणात वावरतो आहे तुमच्याच डोळ्यांनी आणि डोक्यानं मी जगाकडे पाहतोय माझ्यात एक मोठा दोष आहे तो म्हणजे मी लढाऊ माणूस आहे मी एक सैनिक आहे आजपर्यंत मी अनेकांशी भांडलो आहे अनेकांना मी चांगलं लोळवलं लो आहे काँग्रेसमधल्या काही लोकांशी माझं थोडंसं भांडण आहे पण त्यांना मला लोळवायचं नाही काँग्रेसमधली माझी योग्यता मी जाणतो काँग्रेसमधला मी एक साधा शिपाई गडी आहे आजचा नऊ ऑगस्ट हा कसा पाळावा यांच्या सूचना काँग्रेस कचेऱ्यांकडून निघालेल्या आहेत त्या या माझ्या हातात आहेत या सूचनांचा अर्थ मला कळत नाही मी शिपाई माणूस मला जे दिसतं ते मी बोलणार दगडाला मी दगडच म्हणणार वाघाला वाघच म्हणणार वाघोबाई म्हणणार नाही वाघ्याही म्हणणार नाही आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की नऊ ऑगस्ट म्हणे फार गंभीर दिवस आहे या दिवशी चेहरा गंभीर ठेवावा कारण हा दिवस सुतकाचा आहे म्हणून चेहरा श्राद्धाच्या ब्राह्मणासारखा पडका ठेवावा या दिवशी आपण घरात अंधारात बसावं आणि आत्मसंशोधन करावं हरताळ पाडू नये मिरवणुकी काढू नयेत आणि फक्त दोन तीन पुढाऱ्यांच्या नावानेच म्हणे घोषणा कराव्यात मी खरं सांगतो असा दिवस मला नाही पाळता येणार ना। मी नाही घरात बसणार मी नाही मऊ बोलणार माझा आवाजच मऊ नाही त्याला मी काय करणार मी नाही आत्मसंशोधन करणार मी काय म्हणून आत्मसंशोधन करावं मी कोणाचं घोडं मारले मी काय पाप केलंय पापी माणसानं आत्मसंशोधन करावं सरकारनं पाहिजे तर आत्मसंशोधन करावं त्यांनी या दिवशी जे करू नये ते केलं करायचं काही बाकी नाही ठेवलं म्हणे आज फार मोठ्यानं ओरडायचं नाही जहाल किंवा कडक भाषण करायचं नाही अगदी नाजूक आणि मऊ आवाजात सभेचं सारं काम आटपायचं हे आपल्या बापाच्यानं कधी जमायचं नाही आम्ही काय म्हणून इतकं मऊ मऊ बोलायचो हो नऊ हा मऊ बोलण्याचा दिवस आहे होय ज्या दिवशी अखिल हिंदी जनता जागृत होऊन ब्रिटिश साम्राज्यशाहीशी दोन हात करायला आपल्या पायावर उभी राहिली आदल्या दिवशी महात्माजींनी शिकवलेला चले जावचा महामंत्र आचरणात आणण्यासाठी ज्या दिवशी हिंदी जनतेने आपली कंबर आवडली त्या दिवसाची आठवण काय आम्ही मऊ मऊ बोलून साजरी करायची होय छे जे कदापि नाही नऊ ऑगस्टची आठवण झाली की आमचं रक्त सळसळत पायातलं रक्त डोक्यापर्यंत चढतं शरीरातल्या धमन्यात टराटरा फुगून थाडाथाडा उडू लागतात नऊ ऑगस्टच्या आठवणीने डोके भडकून जातात आणि कपाळ्याच्या शिरात ताड ताड उडू लागतात देशातले तरुण नऊ ऑगस्टला थंड कसे राहणार तरुणांच्या रक्ताचा धर्म उसळण्याचा आहे उचंबळण्याचा आहे प्रत्येक भावनेचे विशिष्ट आवाज आणि आविष्कार ठरून गेलेले आहेत रागाचे आवाज निराळे प्रेमाचे आवाज निराळे दुःखाचे आवाज निराळे आणि पराक्रमाचेही आवाज निराळे ज्यावेळी जशी भावना असेल तसाच तिचा आविष्कार व्हायला हवा गंभीर आणि सुतकी चेहरे करायचे आज कारणच काय आज अश्रू ढाळावयाची किंवा रडावयाची काय जरुरी जे वीर धारातीर्थी पडतात त्यांच्यासाठी कोणी रडत का असतं जे मरतात त्यांच्यासाठी लोक रडतात पण जे मेले नाहीत त्यांच्यासाठी कसे रडतात राष्ट्रासाठी जो प्राण देतो तो मरत नाही तो अमर होतो जो देशासाठी मेला तो जगी अजरामर झाला असे एका कवितेत म्हटले आहे ते खरे राष्ट्रासाठी प्राण देणाऱ्या वीरांचं स्मरण करायचं म्हणजे काही त्यांची नावे स्वतःशी पुटपुटायची किंवा स्वस्थ बसायचं असं नव्हे या वीरांप्रमाणे राष्ट्रासाठी प्राण देण्याचा आपणही आज निश्चय करावयाचा चला राष्ट्रासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आपणही देशाच्या इतिहासात अजराम राहूया हिंदुस्थानातली जनता चार वर्षांपूर्वी या दिवशी जशी जागी झाली तशी पूर्वी कधीच ती जागी झाली नव्हती यापुढे आता जनतेचे खरेखुरे राजकारण सुरू झालेले आहे स्वातंत्र्याचा लढा आता जनतेने आपल्या हाती घेतलेला आहे आता शिकलेल्या पदवीधर लोकांच्या राजकारणाची देशाला जरुरी नाही पांढरपेशा वर्गाच्या नेतृत्वाची आता समाजाला जरुरी नाही देशातले शेतकरी आणि कामकरी लोक आता शहाणे झालेले आहेत स्वातंत्र्याचा लढा आता तेच लढतील देशाचं स्वातंत्र्य आता तेच मिळवून दाखवतील तर नो बेचाळीसच्या आठ ऑगस्ट रोजी चले जावच्या घोषणेबरोबर देशात गरिबांचं शेतकऱ्यांचं आणि कामकऱ्यांचं राज्य स्थापन करण्याचीही काँग्रेसनं घोषणा केली हे तुम्हाला आठवत असेल त्या घोषणेचा आज पुन्हा उच्चार करूया चले जाव याचा अर्थ केवळ इंग्रजांची साम्राज्यशाही या देशामधून उलथून टाकायची नाही तर तिच्याबरोबर भांडवलशाही नेस्तनाबूत करून टाकावयाची असा आहे मग ती भांडवलशाही गोऱ्यांची असो अगर काळ्यांची असो इंग्रज राज्यकर्त्यांच्या खुर्च्यांवर हिंदी राज्यकर्ते बसवून देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही राजकीय पारतंत्र्याबरोबर आर्थिक पारतंत्र्य नष्ट व्हाव्यास पाहिजे समाजातले कष्टाळू आणि गरीब लोक भांडवलशाहीच्या सरकारमध्ये पिळून निघतायत ही पिळवणूक थांबली पाहिजे राजकीय स्वातंत्र्याबरोबर आर्थिक आणि सामाजिक समता देशात प्रस्थापित झाली तरच कोट्यावधी गरीब जनता सुखी होईल आणि देश स्वतंत्र झाला असं म्हणता येईल राजकीय सत्ता जनतेच्या हाती यावी एवढ्यासाठीच हा सा आपला स्वातंत्र्याचा लढा आहे म्हणून चलेजावचा पुनरुच्चार करताना तो आपण साम्राज्यशाही आणि भांडवलशाही या दोहोंचं उच्चाटन करण्याच्या भावनेनेच केला पाहिजे या नऊ ऑगस्टमधून स्वातंत्र्य लढ्याची अनेक नवीन तंत्र जनतेने शोधून काढली या नऊ ऑगस्टमधून भूमिगत प्रतिकाराचं प्रभावी अस्त्र निर्माण झालं सरकारच्या हातात सापडायचं नाही सरकारच्या तुरुंगात अडकून पडायचं नाही या दडपशाहीच्या काळात जनतेच्या प्रतिकाराची धार वाढवण्यासाठी अंधारात राहायचं आणि देशात परकी राजसत्तेची खोलवर पसरलेली पाळ मुळं खालून कुरतडून काढायची हे भूमिगत लढ्याचं तंत्र होय बेचाळीसच्या शा दडपशाहीने जनता दबली गेली नाही नेहमीचे पुढारी नसल्याने ती गोंधळूनही गेली नाही तिने आपले नवीन पुढारी निर्माण केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दडपशाहीशी लढा दिला सातारा जिल्ह्यातले प्रति सरकार ही नऊ ऑगस्टने देशाला दिलेली तेजस्वी देणगी होय साडेतीन वर्षपर्यंत त्या जिल्ह्यात नाना पाटलाने परकी सरकार औषधाला देखील राहू दिले नाही साताऱ्यात जे केलं ते जनतेनं देशात पुष्कळ ठिकाणी करून दाखवलं नऊ ऑगस्टमधून निर्माण झालेले दुसरं विराट शस्त्र म्हणजे नेताजी सुभाष बोस आणि त्यांची आझाद हिंद फौज महात्माजींच्या चले जाव घोषणेची ही सुभाष उघडलेली सशस्त्र आघाडी देशाबाहेर असलेल्या लक्षावरी हिंदी जनतेचा हा प्रतिकार बंडाचं स्वरूप धारण करून काँग्रेसच्या झेंड्याखाली उभा राहिला या लढ्यात शेकडो अज्ञात वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण दिले त्यांचंही आज नऊ ऑगस्टला आपण स्मरण केलं पाहिजे त्या हुतात्म्यांच्या स्मरणावरही आपण प्रेमाची आणि आदराची फुलं उधळली पाहिजेत त्याखेरीज नऊ ऑगस्टला सुरू झालेला हा स्वातंत्र्याचा लढा यशस्वी करण्यासाठी ज्याने आपल्या घरादारावर सुखावर आणि संसारावर जळजळीत निखारे ठेवले आणि जे देशासाठी फकीर बनून सुभाष बाबूंप्रमाणे बेपत्ता झाले परागंदा झाले आज ते कुठे असतील त्यांना क्षणभर राहावयाला निवाऱ्याची जागा तरी असेल काय त्यांना अंगावर घालायला कपडा तरी असेल काय त्यांना पोटाला एक घास तरी मिळत असेल काय या विचारानं आज आपली आतडी तुटत आहेत त्या अगणित आणि अज्ञात वीरांचीही आज आपण कृतज्ञतापूर्वक आठवण केली पाहिजे आज सकाळी उठल्यावर रस्त्यावर आणि चौका चौकामध्ये पोलीस शिपाई आणि सार्जंट लाठ्या हातात घेऊन पहारा करताना जेव्हा मी पाहिलं तेव्हा मी क्षणभर गोंधळून गेलो मी म्हणालो की हे कोणाचं राज्य ब्रिटिशांचं की आपल्या जनतेचं काँग्रेसचं ज्या नऊ ऑगस्टच्या सामर्थ्यावर आज देशातल्या अकरा प्रांतांपैकी आठ प्रांतांवर काँग्रेसचा झेंडा फडकतोय त्या काँग्रेस सरकारला नऊ ऑगस्टच्या दिवशी जनतेची भीती वाटावी भी। नाही मित्र काँग्रेसचा धिक्कार करू नका काँग्रेसचा धिक्कार मी कधीही सहन करणार नाही काँग्रेसमध्ये जी भ्याड प्रवृत्ती आज निर्माण झालेली दिसते आहे तिचा निषेध करा काँग्रेसमधल्या क्रांतीविरोधी प्रवृत्ती मुळात सकट निस्तनाभूत करणं हेच केवळ तुम्हा तरुणांचं कर्तव्य आहे तरुण नऊ ऑगस्टने देशात पेटवलेला तो, तो क्रांतीचा अंगार विस्ता कामा नाही तो एकसारखा पेटला पाहिजे भडकला पाहिजे लक्षावरी हातानी तो पालवला पाहिजे लक्षावरी मुखानी तो फुलवला पाहिजे तो अंगार साऱ्या देशात पसरून त्याच्या ज्वाला इतक्या उंच धडाडल्या पाहिजेत की त्यामध्ये सारी ब्रिटिश साम्राज्यशाही जळून भस्मसात झाली पाहिजे देशाच्या फाळणीच्या वेळचे आचार्य या अत्रे यांचे विचार आपला भारत देश इंग्रजांच्या जोखरातून पूर्णपणे स्वतंत्र होण्यापूर्वीच त्याची फाळणी झाली या फाळणीमागचं राजकारण आणि प्रत्यक्ष झालेली फाळणी याबद्दलच्या माझ्या मनातील वेदना किती तीव्र होत्या हे आज शब्दात सांगणं खरोखरच अवघड आहे घटना समितीवर मुस्लिम लीगनं बहिष्कार घातला तरी देखील त्याच घटना समितीमधून अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची घटना आपण आपल्या सामर्थ्याच्या जोरावर निर्माण करू शकू या काँग्रेस नेत्यांच्या गुलाबी स्वप्नामधून त्यांना पंतप्रधान अटली साहेबांनी खाडकन जाग केलं अटली साहेबांनी असं पत्रक काढलं की ज्या घटना समितीत हिंदी जनतेचा एक मोठा समूह भागच घेत नाही त्या समितीनं तयार केलेली ही घटना देशाच्या नाखुश विभागावर ब्रिटिश सरकार केव्हाही लादू शकणार नाही अटली साहेबांचं हे निवेदन म्हणजे हिंदुस्थानच्या मरणाचा हुकुम होय आणि निर्भेळ पाकिस्तानची ही स्पष्ट घोषणा होय हे मी त्याच वेळी आमच्या नवयुगमध्ये ठोस शब्दात लिहिलं अटली साहेबांचं हे निवेदन आपल्यालाही मुळीच मान्य नाही असं घटना समितीमध्ये सरदार पटेल यांनी डॉक्टर जयकरांना खडसावून सांगितलं ही होतं म्हणे पण मागावून मात्र काय घडलं कुणास ठाऊक काँग्रेस श्रेष्ठीने ते अगदी मुकाट्यानं मान्य केलं हे निवेदन काँग्रेसनं ज्या क्षणी स्वीकारलं त्या क्षणीच मुस्लिम लीगची सार्वभौम पाकिस्तानची मागणी तिनं मान्य केली आणि देशाच्या राजकीय फाळणीला स्वच्छ शब्दात मान्यता दिली हे त्याच वेळी मला निश्चितपणे कळून चुकलं हे काँग्रेस पुढारी तोंडानं मारे अखंड हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा सतत करीतच होते पण ब्रिटिशांच्या आणि मुस्लिम लीगच्या अडवणुकीच्या प्रत्येक धोरणाला शरण जाऊन देशाच्या फाळणीची आणि पाकिस्तानच्या निर्मितीची वाट हळूहळू चालतच होते ही गोष्ट नवयुगच्या प्रत्येक अंकात मी मोठमोठ्यानं ओरडून सांगत होतो काँग्रेसचे वृद्ध पुढारी स्वातंत्र्याचा लढा लढून लढून दमले होते आणि आणखी एक लढा लढण्याची हिंमत त्यांच्याजवळ राहिलेली नव्हती म्हणून स्वातंत्र्य आता जवळ आलेलं आहे आणि त्यासाठी लढा केल्या वाचून किंवा रक्ताचा थेंबही सांडल्या वाचून ते आपल्याला मिळणार आहे असल्या निर्लज्ज भूल थापा देऊन ते जनतेची दिशाभूल करीत आहेत असं मी परोपरीनं त्यावेळी जनतेला बजावून बजावून सांगितलं होतं एकोणीसशे सत्तेचाळीस सालच्या फेब्रुवारी महिन्यात ब्रिटिश सरकारनं हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली अठ्ठेचाळीस सालच्या जून महिन्यात आपण हिंदुस्थान सोडून चालते होणार असं वेव्हेल साहेबांनी सांगितलंही सोळा महिन्याच्या आत स्वातंत्र्य मिळणार हे ऐकून सारा देश हर्षभरित झाला पण या गोष्टीला तीन महिने सुद्धा लोटले नाहीत तोच एक दिवस हिंदुस्तानचे शेवटचे व्हॉइस रॉय लॉर्ड माउंट बेटन यांनी देशाच्या फाळणीची भयंकर घोषणा केली ही योजना हिंदी पुढाऱ्यांच्या सहाय्यानं आणि संमतीनंच आपण बनवली आहे असंही त्यांनी सांगितलं आपल्या अखंड हिंदुस्थानचे आता दोन तुकडे होणार हे ऐकून देशातील कोट्यावधी जनतेला परमावधीचं दुःख झालं हे काय कुणी सांगायला का पाहिजे अहो माझ्या संतापाला तर खरोखरीच सीमा राहिली नाही मी आमच्या नवयुगमध्ये तडफडून तडफडून लिहिलं गेली पंचवीस वर्ष या काँग्रेस पुढाऱ्यांना देव मानून जनतेनं त्यांची पूजा केली पण पुढाऱ्यांची ही आंधळी पूजा आता पुरे झाली मातृभूमीची पूजा स्वातंत्र्याची पूजा इज्जतीची पूजा ही सतरा वेळा चुका करणाऱ्या या पुढाऱ्यांच्या पूजेपेक्षा श्रेष्ठ आहे कितीतरी श्रेष्ठ आहे या महान ऐतिहासिक राष्ट्राच्या कपाळी ओढवणारं हे हे फाळणीचं मरण चुकवणं हे आता केवळ जनतेच्याच हाती आहे पुढारीने केलेल्या चुका निस्तारण्यासाठी जनतेनं आता सिद्ध व्हायला पाहिजे पुढाऱ्यांच्या भेकड आणि नालायक नेतृत्वामुळं एकमेकापासून दुभंगलेली या देशातील हिंदू आणि मुसलमान प्रजा आता तरी खडबडून जागी झाली तरच फाळणीचं हे प्राणघातक संकट आता टळणार आहे पण अखेरीस हिंदुस्थानची फाळणी झालीच मला सगळ्यात आश्चर्य वाटलं ते गांधीजींचं देशाचे तुकडे करण्याआधी माझ्या देहाचे तुकडे करा असं जे गांधी तोपर्यंत सांगत होते तेच नेहरू पटेलांनी फाळणीच्या माउंट बॅटन योजनेला मान्यता दिल्यानंतर एकदम म्हणू लागले मी स्वतः फाळणीच्या विरुद्ध आहे पण देशामध्ये लोकमत एवढ्या प्रचंड प्रमाणात फाळणीला अनुकूल झालं आहे की आता लोकांच्यावर आपल्या मताचं दर्पण आणण्याची मला इच्छाच होत नाही महात्माजींचा अवतार संपला असं नवयुगामध्ये मी त्याच क्षणी लिहून टाकलं एकूण काय की राजकीय पुढारी आपल्याला सोयीस्कर वाटतील तसे निर्णय घेतात आणि त्याची बरी वाईट जबाबदारी जनतेवर टाकून मोकळे होतात त्यांच्या या असल्या वागणुकीमुळं जनतेचे केवढं नुकसान होतं याची ते जराही पर्वा करीत नाहीत हे बघून मला त्यावेळी अतिशय अतिशय दुःख झालं आणि अतिशय संतापही आला पंधरा ऑगस्टला अमावास्या होती रात्री बारा वाजता हिंदुस्थानच्या भूमीवर भारत आणि पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र जन्माला आली फुलं आणि गुलाल उधळून भारतानं आपल्या स्वातंत्र्याचा जयजयकार केला तर हिंदू आणि शीख प्रजेच्या रक्ताची कारंजी उडवून आणि त्यांच्या बायका मुलांवर अनन्वित राक्षसी अत्याचार करून पाकिस्तानातील गुंडांनी तिथला स्वातंत्र्य दिन साजरा केला स्वातंत्र्याचा महापूर भारतावर वाहू लागण्यापूर्वीच पाकिस्तानातील लक्षावधी निर्वासितांचे लोंढे भारताच्या भूमीच्या रोखानं सैरावैरा धावू लागले पाकिस्तानातील अत्याचारांच्या कहाण्यांनी आणि निर्वासितांच्या आरोळ्यांनी सारा देश हादरून गेला पश्चिम पंजाबमधील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काही पत्रप्रतिनिधी गेले होते त्यामध्ये नवयुगचाही प्रतिनिधी होता त्यांनी त्यावेळी लिहिलंय पंजाबच्या लायलपूर विभागातून फिरोजपूरच्या वाटेनं हिंदुस्थानकडे येत असलेल्या आठ लाख हिंदू शीख निर्वासितांचा काफिला मला विमानातून पाहायला मिळाला सुमारे पन्नास मैल लांबीचा हा बैलगाड्यांचा तांडा आहे पूर आणि पर्जन्य यांनी हे निर्वासित भयंकर हैराण झालेले आहेत आपली घरदार माग टाकून जीवाच्या भीतीनं देशांतर करणाऱ्या या जनसमूहाला बघून मला काय वाटलं हे कसं सांगता येईल मुंबईमधल्या एका प्रचंड सभेत ह्या हृदयद्राव गोष्टीचा मी उल्लेख केला मी म्हणालो आपली घरदार आपले संसार संपत्ती हे सर्व सोडून प्राण वाचवण्यासाठी आठ लाख लोक वाट फुटेल तिकडे चालले आहेत अंगावर कपडे नाहीत खिशात पैसे नाहीत खायला अन्न नाही राहायला निवारा नाही कोणत्या वेळी कुठून गोळ्या येतील आणि कुठून हल्ला होईल याची शाश्वती नाही यापैकी किती पुरुष किती स्त्रिया आणि किती अर्भक थंडी पावसानं उपास मारीनं आणि गुंडांच्या हल्ल्यानं वाट चालता चालता मरतील आणि शेवटी त्यापैकी किती इथे सुखरूप येऊन भारतात पोचतील हे एका त्या परमेश्वराला ठाऊक अहो गेल्या पंचवीस वर्षात युरोपमध्ये दोन महायुद्ध झाले त्यात अनेक देश बेचराग झाले आणि अनेक लोकांची कत्तल झाली पण आठ लाख निर्वासितांचा असा भयानक जथा काही ह्या दोन महायुद्धातून सुद्धा निर्माण झालेला नाही मला तर ह्या आठ लाखांच्या जाथ्याची कल्पनाही करता येत नाही अहो आठ लाख लोक म्हणजे पाव मुंबई मी कवी आहे नाटककार आहे दुसऱ्यांच्या मनात आणि भावनेत शिरण्याचा मला सराव आहे पण या आठ लाख निर्वासितांच्या दुःखाची आणि हाल अपेष्टांची मला कल्पनाच करता येत नाही अजिबात कल्पना करता येत नाही अरे देशाची फाळणी करायची म्हणजे नुसता कागदावर ठराव पास करायचा अशी काँग्रेसवाल्यांची कल्पना होती का काय फाळणीला मान्यता देताना नेहरूंनी आपल्या हृदयाचे तुकडे तुकडे होत असल्याचं नाटक केलं पण जेव्हा त्या फाळणीमुळे लक्षावधी लोकांच्या प्राणांचे आणि संसाराचे तुकडे झाले हे त्यांना दिसून आलं तेव्हा त्यांना पळताभू थोडी झाली निर्वासिताना ते जीव तोडून सांगू लागले तुम्ही आलात तसे परत जा परत पाकिस्तानात जा अरे आगीमधून बाहेर आलेल्या आले माणसाला परत आगीमध्ये जा असं सांगून तो थोडंच ऐकणार आहे पश्चिम पंजाबातल्या निर्घण आणि भयानक हत्याकांडाची भीषण प्रतिक्रिया साहजिकच पूर्व पंजाबात आणि दिल्लीमध्ये व्हायला उशीर लागला नाही तसं होणं अगदी साहजिकच होतं त्याचबरोबर लक्षावधी मुसलमानांचा लोंढा भारताकडून पाकिस्तानकडे वाहू लागला वातावरणात सुडाच्या आरोळ्या उठल्या माणसांचे राक्षस झाले रक्ताच्या नद्या वाहू लागल्या पूर्व आणि पश्चिम पंजाबला तर महायुद्धाच्या रणांगणाचं स्वरूप आलं दोन्ही भागात मिळून जवळजवळ दीड लाख लोकांची कत्तल झाली चाळीस लाख लोकांची अपरिमित हानी हानी झाली कोट्यावधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली सर्व देशाला अन्न पुरवणाऱ्या पंजाबच्या शेतीचा आणि पिकांचा विध्वंस विध्वंस झाला लाहोरात हिंदू आणि शीख औषधापुरताही उरला नाही अमृतसरमध्ये मुसलमान दिशेन असा झाला पाकिस्तानात शेकडो कुटुंब जबरदस्तीनं बाटवण्यात आली हजारो स्त्रियांचं हरण झालं हिंदूंचं वाटोळ वाटोळ झालं मुसलमानांची राख रांगोळी झाली दोन्ही राज्यांचं अपरंपार नुकसान झालं युद्ध न करता शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवताना जेवढं रक्त सांडलं तेवढं स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्ध करूनही सांडलं नसतं अरे प्रत्यक्ष हिंसेलाही जेवढी हिंसा करता आली नसती तेवढी या अहिंसेनं केली आणि अखेर स्वतःच्याच जनकाचा तिनं बळी घेतला इतिहासाचा ज्यांनी अपराध केला त्यांच्यावर इतिहासानं शेवटी सूड घेतला या काळाची आठवण झाली म्हणजे अंगावर शहरा उठतो आत्म्याचा तडफडाट तडफडाट होतो बुद्धी बधीर होते स्वातंत्र्याच्या जन्माचं वर्ष म्हणून भारताच्या इतिहासामध्ये सत्तेचाळीस साल हे सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल पण ते लिहिताना इतिहासकारांना लाजेनं मानाखाली घालाव्या लागतील भारताच्या पाच हजार वर्षात असं भयानक वर्ष दुसरं आढळणार नाही मानवतेचा एवढा विध्वंस आणि एवढी विटंबना जगात क्वचितच पूर्वी कधी कुठे झाली असेल दीडशे वर्षांच्या पारतंत्र्याच्या काळात जेवढा जुलूम आणि जेवढी हानी झाली नसेल तेवढी ह्या एका वर्षात झाली भूगोलानं जोडलेला आणि इतिहासानं सांधलेला एक प्रचंड देश तोडण्याचा प्रयोग आजपर्यंत कोणीही केलेला नाही अहो कालांतरानं माणसांच्या जखमा बुजतीलही त्यांना आपल्या अपमानांचा आणि यातनांचा विसर पडेलही पण राष्ट्राचं विच्छेदन करण्याचं पातक ज्यांनी केलं त्यांना इतिहास क्षमा कशी करेल अरे स्वातंत्र्यासाठी एवढं भयंकर मोल देणं खरोखरीच आवश्यक होतं का प्रथम महाराष्ट्र कवी संमेलन साजरं करायला जमलेल्या सन्मान्य कवी कवयित्रीनं काव्यप्रेमी विद्वान रसिक बंधू भगिनीनं या संमेलनाच्या स्वागत मंडळाचं आमंत्रण स्वीकारून आज आपण या ठिकाणी हजर राहतात याबद्दल मंडळातर्फे मी आपलं अत्यंत प्रेमपूर्वक स्वागत करतो निमंत्रित पाहुणे मंडळी जमली म्हणजे त्यांचं सत्कारपूर्वक स्वागत करणं हे शिष्टाचाराला आणि शिरस्त्याला धरून आहे म्हणूनच केवळ मी आपलं स्वागत करतो असं नाही संमेलनाच्या पूर्वतयारीला फारसा अवकाश नसताना गडबडीच्या आणि घाईघाईच्या आमंत्रणाचा स्वीकार करून कार्याच्या कळकळीने आपण या ठिकाणी आलेला आहात याची आम्हाला जाणीव आहे म्हणून कृतज्ञतापूर्वक आणि आरंभी म्हटल्याप्रमाणे प्रेमपूर्वक मी आपलं स्वागत करतो किती कृतज्ञतापूर्वक किती प्रेमपूर्वक हे विशेषणांच्या सहाय्याने व्यक्त करता येणं शक्य नाही भावनेचा विचार व्यक्त करायला भाषा असमर्थ असते गणितशास्त्रात बाबतीत चांगली सोय आहे एखाद्या संख्येची पट दाखवताना तिच्या डोक्यावर तो आकडा चढवला म्हणजे पटीची कल्पना बिनचूक सुचवता येते आम्ही कवी जरी शब्दसृष्टीचे ईश्वर असलो तरी यथार्थ भावना व्यक्त करते असल्या तागदीचे शब्द निर्माण करायला आम्ही असमर्थ आहोत म्हणून आकड्याच्या अंगी नसणारी जी एक सूचकशक्ती शब्दात असते तिच्यावरच अवलंबून आपल्याला राहावं लागतं वास्तविक पाहता कवींच्या संमेलनाला जमलेल्या प्रतिनिधींचं आणि रसिकांचं समर्पक स्वागत करायचं म्हटलं तर स्वागताध्यक्षांनी काव्यबद्धच भाषण करायला हवं सुप्रभात झालेली आहे उषा सुंदरी भालप्रदेशी कुंकुम चर्चून आणि हातात उन्मेलित पुष्पांच्या माळा घेऊन पूर्व मंदिरी आपलं स्वागत करायला सज्ज झालेली आहे पाचूंच्या हिरव्या साड्या नेसून लता वेली स्वागतासाठी सुसज्ज झालेल्या आहेत डोबिंदूंचे शिरपेच डोक्यात घालून एक कशी तृणं देखील सजलेली आहेत आकाशातून विहंग वृंद निसर्गाचे भाट ललकाऱ्या मारीत फिरतायत झऱ्यांना तर इतकी घाई झालेली आहे की डोंगरावरून धाड धाड उड्या मारीत आपल्या स्वागतार्थ धावून येत आहेत अशा निरनिराळ्या कल्पनांनी आणि उत्प्रेक्षांनी सजवलेलं स्वागतपर काव्य मला स्वतःला रस्ता आला असतं नाही तथापि संगमनेरकर कवीप्रमाणे मी शीघ्र कवी नसल्यामुळं आयत्या वेळच्या स्फूर्तीवर अवलंबून राहणं मला शक्य नव्हतं बरं आधीपासूनच काव्य रचून ठेवावं तर वेळ थोडा त्यामुळं ते शक्य नव्हतं म्हणून मी शेवटी ठरवलं की गद्यातच स्वागत करावं त्याबरोबर मनात असा विश्वास होता की या ठिकाणी सारे कवी जमणार असल्यामुळं माझं गद्य भाषण ते मनातल्या मनात मना पद्यमय आणि वृत्तबद्ध करून घेते आता सुरुवातीलाच असा कोणी प्रश्न विचारे की हे जे संमेलना भरतंय हे कुणाच्या विद्यमाने कोणी कुणाला हे भरवायचा अधिकार दिला साहित्यामध्ये हल्ली कायदेशीर भाषा फार ऐकू येऊ लागलेली आहे ज्या शब्दांनी प्रेमसन्यासातील गोकुळाला अवसान भरत होतं त्या फैसला मोकद्दमा लवाद लोकल स्टँडी इत्यादी जोरदार शब्दांचे स्फोट सरस्वतीच्या मंदिरात आता ऐकू येऊ लागलेले आहेत कायदेबाजीच्या संघाची बाधा आमच्या महाराष्ट्र परिषदेला देखील झालेली आहे या बाधेतून कोणता पंचाक्षरी आमच्या परिषदेला मुक्त करील ते भूतानचा दुर्दैवी देव श्री दत्तच जाणू शकेल असो तर या संमेलनाच्या बाबतीत जर असा कायदेशीरपणाचा प्रश्न उपस्थित केला तर त्याला तसल्याच भाषेत उत्तर देणं आम्हाला शक्य नाही अगदीच देता येणार नाही असं मात्र नाही ना 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 ना। आमच्या ना। पुण्याला इतक्या साहित्यविषयक संस्था आहेत की कुठल्या तरी संस्थेच्या प्रशस्त पंख्याखाली बसून आम्हाला उत्तर देताना शक्य आहे की अमुक अमुक संस्थेच्या विद्यमान आम्ही हे संमेलन भरवतो पण बाधरायण स्वरूपाचा उपद्व्याप करून स्वतःच्या कृतीचं कायदेशीर समर्थन करायची आम्हाला आवश्यकता वाटत नाही मी स्पष्टपणे सांगतो पिच्चून नाही हे कवींचं संमेलन कोणत्याही अठराशे सासष्ट साली कायद्याने रजिस्टर झालेल्या संस्थेमार्फत भरत नाही आहे आम्हाला कोणाच्याही आज्ञापत्रकाचा फरमानाचा किंवा फतव्याचा आधार नाही चांगली गोष्ट करायला कोणाच्याही परवानगीची जरूर लागत नाही ज्या गोष्टी करायच्या आहेत की नाहीत याबद्दल करणाऱ्याच्या मनातच शंका असते त्यांनी पाहिजे तर ठरावाचा था आणि परवानगीचा आधार घेऊन ठेवा हे संमेलन भरवायच्या कल्पनेची हकीकत अगदी थोडी आहे पुण्यातल्या काही कवींना आणि काव्यप्रेमी रसिका ना, ना वाटलं की अशा तऱ्हेचं एक संमेलन भरवावं काव्याचीच भाषा वापरायची म्हटलं तर असं म्हणता येईल की या मंडळींना संमेलन भरवायची स्फूर्ती झाली आता एकदा स्फूर्ती झाल्यावरती कशी दाबून ठेवता येईल कोणीतरी म्हटलं आहे ना प्रेम खोकला आणि स्फूर्ती तीन गोष्टी कधीही लावून ठेवता येत नाहीत उलट त्या जितक्या दाबाव्यात तितक्या अधिक जोराने उसळून प्रकट होतात तेव्हा संमेलन भरवायची जी स्फूर्ती आमच्या काही मंडळीनं झाली तिचं अपत्य म्हणजे प्रस्तुत संमेलन स्वयंस्फूर्तीने मनाच्या मुहूर्तावर भरलेलं हे संमेलन आहे आणि म्हणूनच कवीनं हे विशेष पसंत पडेल अशी मला आशा आहे बाकीच्या कायदेबाज मंडळींनी आपली कलमाची बोटं आमच्यावर मोडली तरी त्याची मला फारशी परवा नाही आता ज्या अर्थी हे संमेलनाचं भरतंय त्या अर्थी भरावी किंवा भरावं त्याचा जो काही वाद काही दिवसापूर्वी सुरू झाला होता त्याची इथे चर्चा करायची वास्तविक काही जरूर नाही आहे महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या येत्या कोल्हापूरच्या अधिवेशनाच्या सुमाराला कवींचं एक पोट संमेलन भरणार असल्याचं जाहीर झालंय त्या संमेलनाच्या चालकांची अशी इच्छा होती की हे आमचं संमेलन न भरलं तर बरं का तर अशा प्रकारचं संमेलन भरवायची कल्पना त्यांना आधी सुचली होती आता कवी संमेलन भरवायची कल्पना ही काही बिजलीच्या बत्तीच्या शोधासारखी काही अपूर्व कल्पना नाही की तिच्या पेटंटासाठी एखाद्याने भांडत बसावं इथं कवी संमेलन भरलं म्हणजे ते काही कोल्हापूरला भरू नये असंही काही नाही किंवा तिथं भरणारं असलं म्हणजे इथं भरू नये असंही काही नाही अशा तऱ्हेची संमेलनं जितकी भरतील तितकी पाहिजेत आहेत एवढंच काय पण दर गावी आणि दररोज जरी कवी संमेलनं भरली तरी ती कोणाला नको आहे कवी प्रतिनिधींचा तुटवडा तो खास कधी पडणार नाही हा ज्याच्या त्याच्या स्फूर्तीचा प्रश्न आहे हा प्रेरणेचा प्रश्न आहे ज्या ईश्वरी प्रेरणेनं महात्माजींना उपवास करायला लावलं त्याच ईश्वरी प्रेरणेनं कवळे शास्त्रांना उपवास करायची बुद्धी झाली ज्या प्रेरणेनं आम्ही हे संमेलन भरवतो आहे त्याच प्रेरणेनी कोल्हापूरचं कवी संमेलन भरेल आता ही खरी स्फूर्ती आहे का काकड्या चिंचा खाऊन मुद्दाम अंगावर ओढून आणलेलं हीव आहे याच्या चर्चेच्या भानगडीमध्ये कोणी पडू नये खरं पाहता संमेलन सभा परिषदा स्वागत मंडळ उपाध्यक्ष अध्यक्ष ठराव आणि ते प्रसार करणं हा गद्य जगाने आपल्या व्यवहारासाठी निर्माण केलेला प्रपंच कवींच्या सृष्टीत चमत्कारिक दिसतो हे शब्दच कसे कानाला कर्कश लागतात माझ्या मते कवी संमेलनाला असल्या नियमाबद्धतेच्या कृत्रिम उपाधीमुळेच असतं कामा आहेत काव्यामध्ये जगाच्या आणि बाह्योपचाराचे बंध तोडण्याच्या वल्गना करणाऱ्या आम्ही कवीनी संमेलन भरवताना मात्र जगाच्या मळलेल्या वाटेने का जावं हे मला काही कळत नाही कवींच्या संमेलनाची माझी कल्पना अगदी काव्यमय मला जर शक्य असतं तर मी अशा तऱ्हेनं संमेलन भरवलं असतं वसंत ऋतूमध्ये मी अशा संमेलनाची योजना केली असती ज्या वेळेला सृष्टी अगदी उत्फुल्ल वदन झालेली आहे फुलांची चोहीकडे लयलूट झालेली आहे वृक्षावर मोहोर बहरलेला आहे त्या मोहराच्या रसाळ मंजिऱ्यात चाखल्यामुळं मत्त झालेल्या कोकळा आपलं कुहू संगीत गात बसलेले आहेत एखाद्या अमराईच्या मध्यभागी असलेल्या हिरव्यागार गवताच्या गालीच्यावर कवी जमलेले आहेत जागोजाग कवी कवयित्रींचे निनिराळे संघ पडलेले आहेत कोणी काव्य करत आहेत कोणी काव्य चर्चा करतायत कोणी ब्रह्मानंदी टळे लावून बसलेले आहेत जेकडून कडून तिकडून गायनाच्या ललकार्या आणि हास्याचे तुषार ऐकू येत आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारच्या खुर्च्या किंवा उच्चासनं किंवा असं स्वागतमच्या बेगडी पाट्या हे काही गोष्टी नको आहेत भाषणं नाहीत चर्चा नाहीत की ठराव नाहीत असं संमेलन भरलं तरच ते कवींचं खरं संमेलन पण असल्या काव्यमय संमेलनाची कल्पना कुणालाही कवी नाही पटणार नाही ठराविक चाकोरीचं संमेलन झाल्याशिवाय त्यांना हायसं वाटणार नाही आणि म्हणूनच का आपल्याला या चार भिंतीच्या आधी जमावं लागतं प्रस्तुत संमेलन ज्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या मंदिरामध्ये भरत आहे त्या इमारतीवर टीका करायचा अर्थात माझा हेतू नाही उलट एका अर्थी हे संमेलन या इतिहास संशोधक मंदिरात भरतंय ते युक्तच आहे कारण शंभर दोनशे वर्षांनी कदाचित इथे जमलेल्या बऱ्याच कवींची कविता या इमारतीमधील दप्तरात येऊन बसण्याचा संभव आहे आणि मग कदाचित त्या पिढीच्या पोद्दार मंडळांच्या एखाद्या पाक्षिक सभेत त्याच ठिकाणी वादव्यात करीत बसायचे की केशस्वूत एक होते का दोन किंवा जननी जनकज एकच प्रस्तुत संमेलन भरवायचा हेतू काय असा कदाचित कोणी प्रश्न करेल इतर जी ज्ञाती संमेलनं भरतात त्यांच्या आणि अशा कवी संमेलनाच्या हेतूमध्ये मोठा फरक आहे आम्ही इथं कुठल्याही हितसंरक्षणाच्या कामासाठी किंवा स्वतःची गाराणी वेशीवर टांगण्यासाठी जमलेलं नाही आहेत मुख्य प्रधानांनी जातवार निर्णयात कवी लोकांचा समावेश केला नाही म्हणून आम्हाला तक्रार करायची नाही किंवा सरकारी नोकरीत एक दशांश नोकरांचा भरणा कविवर्यतून करावा अशी सरकारकडे शिफारसही काही पाठवायची नाही आहे मासिकाच्या संपादकांनी इथप्पर कवितांना मोबदला द्यावा किंवा निदान नापसंत कविता परत पाठवायच्या बाबतीत कवींना जादा पोष्टेचा भूर्दंड तरी पडू नये असंही आम्हाला काही इथे ठरवायचं नाही आहे बालकवीनं निम्म्या आजाराने प्रवास करू द्यावा असे आम्हाला काही रेल्वे कंपन्यांना विनंती करायची नाही किंवा वृद्ध कवीसाठी आम्हाला एखादी प्रॉविडंट फंडाची योजनाही करायची नाही आहे डेक्कन जिमखाना कॉलनीसारखी आम्हाला कवींची स्वतंत्र कॉलनी स्थापायची नाही आहे किंवा पशुपक्ष्यांनी गजबजलेली एक स्पेशल बाग कवीसाठी म्युन्सिपाल्टीनं नदीच्या पलीकडे काढावी असंही आम्हाला म्युन्सिपालिटीला विनंती अर्ज करायचा नाही आहे आम्ही जे इथे जमलो आहे ते स्वतःच्या समाधानासाठी आणि आनंदासाठी एकमेकांच्या भेटीसाठी आणि काव्य गायन श्रवणाचा आनंद उपभोगण्यासाठी फार झालं तर काही जिवाळ्याच्या विषयांची खेळी मिळेनं चर्चा करण्यासाठी आम्ही सगळे कवितेचे वेडे आहोत कवितेसाठी सर्वस्वची होळी करायला तयार झालेले आम्ही वेडे फकीर आहोत तेव्हा आमच्या स्वार्थाचा विचार करण्याचा इथे प्रश्नच नाही काव्यासाठी कवी जो करता। त्याग करतात त्याच्याशी तुलना करायला क्वचितच एखादं उदाहरण सापडेल कवी कविता का करतो या धंद्यापासून त्याला एक पैची प्राप्ती नाही प्राप्ती नाही तर नसू द्या फुकटच्या कविता वाचायला किंवा ऐकायलाही कोणाची तयारी नाही चार मंडळी बरं म्हणतील तर त्याचीही आशा नाही उलट काय जे आब्रूपूर्वीची कमावलेली असेल ती देखील या ना नादामुळं नाही जीवायची केशवसुताना देखील असाच अनुभव आला होता आप्तवर्ग म्हणती या ते कुठलीही जडली ब्याद इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना देखील कवीचा कविता लिहिण्याचा उद्योग अव्हत चाललेला असतो एवढं काव्याचं कवीला काय आकर्षण व्यवहारी जगाचा जरी काव्यावर विश्वास नसला तरी खुद्द कवीचा काव्याच्या प्रभावशालीत्वावर पूर्ण विश्वास आहे हल्लीच्या मराठी कवितेसंबंधी बोलायचं असं म्हणता येईल की गेल्या तेरा वर्षात आधुनिक कवितेची निर्मिती ने झपाट्यानं व्हायला लागलेली आहे पूर्वी मासिकातून महिन्याला एकदा दर्शनाला यायची कविता आता दर आठवड्याला साप्ताहिकातून प्रगट व्हायला लागली आहे एवढंच काय पण सिद्ध धूपकी जय अशा काव्यमय गर्जना देखील काही जाहिरातवाले करायला लागलेल्या एकदम लोकांचे डोळे दिपतील अशा अपूर्व प्रतिभेचा गोविंद अग्रेजासारखा किंवा बालकवींच्यासारखा कवी जरी आजकाल आढळत येत नसला तरी बऱ्याच चांगल्या दर्जाची कविता लिहिणारे आज पुष्कळ कवी आहेत विषयाची आणि वृत्तांची विविधता हा आजच्या काव्याचा विशेष आहे काव्यगायन हेही आजच्या आधुनिक कवितेचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळं आधुनिक कविता अधिक लोकप्रिय झालेली आहे याबाबतीत कवींचे काही दोषही लक्षात घ्यायला पाहिजेत अनुकरणप्रियता ही मनुष्यप्रणाची जरी नैसर्गिक प्रवृत्ती असली तरी ही प्रवृत्ती कवीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळून येते एका कवीने एक गोष्ट केली की तशी गोष्ट इतरांनी करायलाच पाहिजे अशी पुष्कळ कवींची कर समजूत झालेली दिसते एकानं कवितेच्या डोक्यावर एखादं गूढ ब्रह्मवाक्य घातलं की बाकीच्यानी आपापल्या कवितेच्या डोक्यावर निरर्थक अनुप्रासात्मक अशा वाक्याचं ओझं दिलंच म्हणून समजा एकानं कवितेचा शेवट अनुष्टपाने केला की बाकी सगळ्यांची कविता अनुष्ट वृत्तात प्राण सोडणार असं नक्की समजावं एकानं कवितेत अन्न शब्द वापरला की बाकीच्यांनी कवितेची अन्नान्न स्थिती करून टाकलीच समजा मध्ये ऐतिहासिक कवितांचं असंच खूळ मारलं होतं आपल्या दुर्दैवाने आणि कवींच्या सुदैवाने आमच्या पूर्वजांनी मुबलक कत्तल करून ठेवलेली आहे तो असलाच एखादा रक्ताने रंगलेला प्रसंग घ्यायचा उद्धव शांतवन करता ही बिनवारशी चाल घ्यायची उद्गार चिन्हांचे डाम जागोजागी पुरायचे आणि बकरीतल्या शब्दांचे अजूनमधून रगाळ ओढवायचे असले आमच्या ऐतिहासिक कवितेचं स्वरूप होतं तशाच या सणासुदीच्या कविता चंद्राला ग्रहण लागला म्हणजे दान मागण्यासाठी जशी काही लोकांची धांदल उडते तसं एखादा सण आला म्हणजे आमचे कवी लोक सैरा वैरा धावायला लागतात संक्रांत आली याचा शिमगा सुरू झाला दसरा आला की घोड्यावर बसून शिलंगणाला निघालेच प्रेमाचा तीळ घ्या भक्तीचा पाक घ्या हृदयाची कढई करा आणि अशा तऱ्हेनं हलवा करा या हलव्याच्या कविता वाचल्या की अंगावर काटा उभा राहतो होळीच्या कविता वाचून कोणाच्याही अंगाचा भडका झाल्याशिवाय राहणार नाही होळीवरच्या एकूण एक कविता होळीत टाकायच्या लायकीच्या असतात अशी माझी समजूत आहे शिवाय या पंचअंगाच्या भांडणामुळं सणांची संख्या दुप्पट झाली असल्यामुळं सणावाराच्या कवितांची ही वाढ ही दुप्पट होऊ लागलेली आहे तशाच त्या मुरलीच्या कविता गोकुळात कृष्णाला जेवढा धुमाकूळ घातला नसेल तेवढा धुमाकूळ त्याच्या ते या मुरलीने मराठी साहित्यात माजवलेला आहे जो कवी उठतो तो विधभर लांबीचा लाकडाचा तुकडा कृष्णाच्या तोंडात अडकवतो आणि सांगतो वाजेव वाजेव कान्ह्या मुरली आता हा कहण्या मुरली वाजवणार तर किती मुरली वाजवून वाजवून त्याचे ओठ अद्यापि कसे हुळहुळी झाले नाहीत किंवा त्याला फेशियल पॅरालिसिस कसा होत नाही आधीच बिचारायचा पाय अधू त्यात आणखीन तोंड वाकडं झालं म्हणजे संपलं सोळा हजार एकशे आठ गोपीपैकी एक गोपी देखील त्याला दारात उभी करणार नाही या मुरलीच्या कवितेच्या जोडीला कधी कधी चित्र देण्यात येतात ती या कवितेसारखीच दिव्य असतात त्यात कृष्ण मुरली वाजवतोय का उसाचं कांडूस खुल खातोय हेच कळत नाही तेव्हा कवीने ही आपली अनुकरणप्रियता कमी करायला हवी स्वतंत्र दृष्टीने व्यासंगपूर्वक काव्याचा विचार करायला पाहिजे त्या प्रमाणात चार उपऱ्या कविता लिहिलेली आपण कवी झालो ही कल्पना कवीने सोडून द्यायला पाहिजे काव्य लिहिण्यापेक्षा काव्य जगण्याकडं कवीने अधिक लक्ष द्यायला पाहिजे कवी हा सौंदर्याचा प्रचारक आणि उपासक आहे तो कवीने स्वतःचं आयुष्य सौंदर्य पूर्ण करायचा प्रयत्न केला पाहिजे तर सौंदर्याच्या काव्यद्वारा प्रचार करण्याची पात्रता आणि अधिकार कवींच्या अंगी येईल नाहीतर पुष्कळ वेळ असं होतं की फुलावर पुढेच्या पुढे कविता लिहिणारा कवी चुकून पैशाचं देखील फूल विकत घेताना दिसत नाही समाजात फार चिखल मारला आहे म्हणून केविलवाणा हंबरडा फोडणाऱ्या कवीच्या अंगणात गुडगाभर चिखड साधला तरी त्याच्या गावी देखील नसतं ते रस्त्यावर एखादा दगड पडला तर तो बाजूला फेकायची तो तसदी घेत नाही उलट तो, तो दगड कुणाच्या तरी कोमल चरण तलाळाला लागावा ला 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 ला। म्हणजे तो चरण रक्तबंबाळ झाल्यावर आपल्याला कविता करायला संधी मिळेल अशी त्याची कल्पना असते तुंगगिरीची उशी करून इंद्रधनुष्याची तुतारी फुंकाच्या गप्पा मारणारा कवी त्याच्या घरी गेलो तर विड्या फुंकीत पडलेला असतो तुतारी फुंकणं म्हणजे काही ज्येष्ठ आहे त्याला छातीत जोर लागतो तुतारी फुंकणं आणि विड्या फुंकणं या काही एकसारख्या गोष्टी नाही आहेत तेव्हा केवळ शाब्दिक काव्य लिहायच्या निव्वळ भरीला न पडता जर सौंदर्यपूर्ण आयुष्य जगायची प्रवृत्ती आमच्या कवीवर्गात वाढली तर या महाराष्ट्रात रवींद्रनाथ टागोरांच्यासारखा खरा कवी निर्माण होईल अहो यापेक्षा या विषयावर अधिक बोलून मी आपला वेळ घेत नाही आजच्या कवी संमेलनाला ज्यांची आपण योजना करून ठेवलेली आहे त्यांच्या आयुष्याकडं आणि कृतीकडं पाहिलं तर आपल्याला अगदी अनुरूप अध्यक्ष मिळाला असंच म्हणायला पाहिजे साहित्याच्या कोणत्याही शाखेत ते यशस्वीपणे संचार करतात ते निव्वळ काव्य लिहिणारे कवी नाही आहेत काव्य जगणारे कवी आहेत उच्च ध्येयासाठी सर्वस्वाची आहुती देणारे कवी आहेत कवितेच्या पायी आयुष्याचं मातेरं होतं असं उद्गार व्यवहारी तोंडाच्या तोंडून कधी कधी ऐकू येतात सूत तर कवितेला वीज म्हणत असत ती ज्याच्या डोक्यावर पडेल त्याचा चक्काचूरच व्हायचं पण कवितेमुळं आणि केवळ एकाच कवितेमुळं प्रोफेसर बेहरे यांच्या आयुष्याचं जितकं नुकसान झालं असेल तितकं एखाद्या कवीचं क्वचितच नुकसान झालं असेल कदाचित बेहेरे आपल्या आयुष्याचं नुकसान झालं नाही सार्थक झालं असं म्हणतील तो त्यांचा बाणेदारपणा ते त्यांचं धैर्य आहे या एकाच गोष्टीसाठी ते कवी संमेलनाचे अध्यक्ष व्हायला लायक आहेत असं मी समजतो आता माझ्या स्वतःसंबंधी बोलायचं म्हटलं तर स्वागत मंडळाने ही स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर का टाकली हे मला काही कळत नाही कवी लोकांचं स्वागत करायच्या कामात मी फार कुशल आहे असा काही प्रकार नाही उलट ज्या तऱ्हेचा स्वागत समारंभ मी आजपर्यंत काही कवींचा केलेला आहे त्यावरून माझी स्वागत करायची तरा फारशी काही कोणाला आवडायची नाही मला वाटतं याचाच वतपा काढायसाठी म्हणून माझ्यावरही कामगिरी सोपवलेली असावी निवडलेल्या माणसांनी स्वतःच्या नालायकीसंबंधी दोन शब्द तरी बोलणं हा शिष्टाचार आहे तथापि तो शिष्टाचार न पाळता मी म्हणतो की मी का या कामाला काही अगदीच नालायक नाही कारण माझं काम केवळ स्वागतच असल्यामुळं अत्यंत आनंददायक आणि सुलभच आहे आणि एवढं देखील काम मला सांधणार नाही असं काही वाटत नाही तेव्हा फिरून फिरून एक वार आपल्या सर्वांचं प्रेमपूर्वक स्वागत करून हे संमेलन यशस्वी करण्यात आपण सक्रिय भाग घ्याल अशी मी आपल्याला नंबर विनंती करतो आज गडकऱ्यांच्या स्मृती प्रसंगी भरलेल्या या प्रचंड सभेला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सर चिंतामणराव देशमुख हे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभावेत हे बघून आपल्या सर्वांना इतका आनंद झालेला आहे की जणू काही रिझर्व बँकच आमच्या तांब्यात आली आहे असं आम्हाला वाटतंय माझे मित्र प्राध्यापक माधवराव आळतेकर मगाशी म्हणाले की गडकरी हे तरुणांचे लेखक आहेत असं जे म्हटलं जातं ते त्यांना मान्य नाही तरुणांचे लेखक हे काय भानगड आहे हे आपल्याला कळत नाही असं ते म्हणाले म्हणून मी त्यांना सांगतो की तरुणांच्या भानगडीत तुम्ही न पडलेलं बरं गडकरी हे तरुणांचे कवी आहेत गडकरी हे तरुणांचे नाटककार आहेत अर्थात तरुणांच्यामध्ये तरुणींचाही अंतर्भाव होतो हे निराळे सांगायची जरूर नाही आजच्या या सभेत मला समोर शेकडो तरुण बसलेले दिसत आहेत त्यांच्या डोक्यावरचे केस पांढरे झालेले मला दिसत नाहीत त्यांच्या माथ्यावर टकलं चमकतायत असलं काही मला दिसत नाही यावरून गडकऱ्यांचे भक्त कोण आहेत हे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होण्यासारखं आहे समाजातल्या तरुण पिढीला गडकऱ्यांच्या साहित्याबद्दल जे प्रेम आणि जो आदर वाटतो आहे त्याचं आजची सभा म्हणजे जणू काही एक प्रदर्शनच आहे गडकरी हे तरुणांना आवडणारे महाराष्ट्रातले पहिलेच लेखक त्यांच्या पूर्वी मराठी भाषेत जे वाङ्मय निर्माण होत होतं ते केवळ प्रौढासाठी आणि म्हाताऱ्यासाठी निर्माण होत होतं असं म्हटलं तरी चालेल त्यावेळेचं सगळंच वाङ्मय अत्यंत गंभीर स्वरूपाचं होतं किंबहुना गांभीर्य आला त्यावेळेला भलताच होत आला होता गंभीर वृत्तीचे लोक फाजील गंभीर चेहरे करून त्यावेळेचं साहित्य वाचत नसायचे तेणू काही ते कोणाचा किंवा स्वतःचाच संस्कारच वाचत आहेत तरुणांच्या मनातील भावनांना आणि आकांक्षांना गडकऱ्यांनी प्रथम बोलायला लावलं त्यामुळं त्यांची अंतःकरणं गडकऱ्यांनी एकदमच जिंकली काव्य आणि विनोद तरुणांना अतिशय आवडतो ही गोष्ट गडकऱ्यांनी प्रथम ओळखली आणि त्या दोन मसाल्यांचा गडकऱ्यांनी आपल्या वाङ्मयात भरपूर परिपोष केला म्हणून वाङ्मय क्षेत्रात गडकऱ्यांनी पाऊल टाकतात महाराष्ट्रातला तरुण वर्ग एकदम खडबडून जागा झाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही लेखकाला गडकऱ्यांच्या एवढं तरुणांचं प्रचंड अनुयायी तो लाभलं नाही गेली पंचवीस वर्ष गडकऱ्यांची आठवण महाराष्ट्रातल्या तरुणांनीच जागी ठेवलेली आहे म्हणूनच मी म्हणतो की गडकरी हे तरुणांचे लेखक आहेत गडकरी हे तरुणांचे कवी असले तरी ते स्वैरवृत्तीच्या प्रेमाचे किंवा शृंगाराचे पुरस्कर्ते नव्हते प्रेमाचे शाहीर म्हणून त्यांचा पुष्कळ वेळेला उल्लेख केला जातो त्यात एकाच शब्दाची भर घालून मी म्हणतो की गडकरी हे कौटुंबिक प्रेमाचे शहर होते त्यांच्या तारुण्याचा रसिक उन्माग मरण सोसावे परी पहिले चुंबन घ्यावे या सीमेपर्यंत जरी पोचू शकला तरी त्यांचं प्रेम हे भोग वासनामाय नव्हतं त्यांचं प्रेम त्यागावर अधिष्ठित झालेलं होतं क्षण एकपुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा या त्यांच्या कवितेत प्रेमिकाला आपल्या प्रेमासाठी सर्वस्वाच्या नाशालाही सिद्ध व्हावं लागतं हा तेजस्वी संदेश त्यांनी दिलेला आहे प्रेम संन्यास पुण्य प्रभाव एकच प्याला ही त्यांची नाटकं म्हणजे त्यागयुक्त प्रेमाने रसरसलेली महाकव्यच होती हिंदू समाजातील विचाराच्या आणि आचारांच्या ज्या उज्ज्वल आणि निर्मळ परंपरा आहेत त्यांचा गडकऱ्यांनी आपल्या वाङ्मयात पुरस्कार केला आहे कुटुंबातील ममतेची आणि जिवाळ्याची जी नाती आहेत जी लागेबांधे आहेत त्यांचं हृदयस्पर्शी चित्रण गडकरींनी आपल्या वाङ्मयामध्ये जागोजाग केलेलं आहे म्हाताऱ्या धनेश्वराशी लग्न लावायच्या आधी आपल्या मुलीला जा आता प्रेताशी लग्न लावलंस तरी तुझं सौभाग्य कायम राहील असा आशीर्वाद देणाऱ्या कन्या वत्सल धुंडीराजाचं कारुण्यपूर्ण कन्या वात्सल केवळ हिंदू समाजातच आढळून येईल गडकऱ्यांनी हिंदू मातेच्या अंतःकरणातली वेश तशी जाणली तसंच हिंदू पित्याच्या हृदयातलं दर्दही उत्तम तऱ्हेनं ओळखलं होतं गडकऱ्यांच्या विनोदामध्ये देखील हीच सामाजिक आणि कौटुंबिक जिवाळ्याची दृष्टी आढळून येते गडकऱ्यांच्या विनोदानी लोक हसतात हे खरं पण लोकांना नुसतं हसवण्यासाठी काही त्यांनी विनोद निर्मिती केलेली नाही समाजातील विविध अन्याय आणि विसंगती यावरच गडकऱ्यांचा विनोद उभारलेला आहे फक्त कर्तव्याची जाणीव व्यक्तीमध्ये उत्पन्न करून कुटुंब आणि समाज सामर्थ्यवान व्हावा या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन गडकऱ्यांनी आपलं साहित्य निर्माण केलेलं आहे गडकऱ्यांची राजकीय दृष्टी किती सर्वगामी आणि दूरदर्शी होती याचा पुरावा एकच प्याल्यातल्या रामलालच्या भाषणामध्ये आढळून येतो निर्भीळ राजकीय किंवा निर्भीळ सामाजिक दृष्टीने देशाच्या परिस्थितीचा विचार करून भागायचं नाही देशातील सर्व प्रश्नावर एकच प्रभावी उपाय शोधून काढणारा दृष्टा महात्मा उद्याच्या आर्यावर्तामध्ये अवतारणार आहे अशी एकोणीसशे अठरा साली गडकऱ्यांनी घोषणा केली होती या महात्म्याचा मार्ग झाडून साफ ठेवणं हीच खरी राष्ट्रसेवा होय असं त्यांचं मत होतं गडकऱ्यांनी घोषणा केल्यानंतर अवघ्या दोनच वर्षांनी असा द्रष्टा महात्मा आर्यावर्तामध्ये अवतीर्ण व्हावा हा केवळ योगायोग क त्यांचं धिक्कालातून आरपार पाहण्याचं प्रभावी सामर्थ्य याचा विचार आता तुम्हीच करावा